नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आजची आपली किल्ले भटकंती असणार आहे एक्सप्लोरर्स टीम सोबत हरिश्चंद्रगडावर। हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र किल्ला आहे। या किल्ल्याची उंची सुमारे 4000 फूट असून या किल्ल्याच्या जवळची गावे पासनई आणि खिरेश्वर आहेत। हरिश्चंद्रगड हा मुंबईपासून 200 किलोमीटर आणि पुण्यापासून 170 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हवेत गारठा पडला की भटक्यांची पावलं सह्याद्रीच्या मळलेल्या अनवट वाटांवर आपोआप वळतात। मित्रांनो, हरिश्चंद्रगड हा पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहे, पण त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटाही जरूर वाजवा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल। भल्या ट्रेकर्सना अनेकदा खुणावणारा, आव्हानं देणारा हा सह्याद्री आणि सह्याद्रीतील किल्ले। याच किल्ल्यांमधला कायमस्वरूपी अनेक भटक्यांसाठी मोठं आकर्षण ठरणारा किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड। तर मित्रांनो, आजचं आपलं ट्रेक आहे एक्सप्लोर बरोबर हरिश्चंद्रगडावरती, आणि आपल्या बरोबर आहेत सुनील गुजर सर, त्यांच्या बरोबर आपण ट्रेक करणार आहे, ते सगळ्यांना लीड करत होते। तर चला मग आजचा हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करू। हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी प्रमुख 3 वाटा आहेत। पहिली खिरेश्वर गावातून, दुसरी पासनई गावातून आणि तिसरी आपण जी जाणार आहे ती नळीची वाट। खिरेश्वर गावातून जायचं झालं तर टोलर खिंडीतून सुमारे 2.5 ते 3 तासामध्ये आपण गडावरील मंदिरापर्यंत पोहोचतो, आणि दुसरी वाट पासनई गावातून। पासनई गावातून सगळ्यात सोपी वाट किल्ल्यावरती जाते। या वाटेने 1.5 ते 2 तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो। तिसरी वाट नळीची वाट आहे। नळीची वाट बेलपाड्यापासून हरिश्चंद्रगडावर जाते। या वाट्याने 5 ते 6 तासांचा रॉक क्लाइंब समावेश असणारा खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो। मित्रांनो, तुम्ही पण जर हरिश्चंद्रगडावर नळीच्या वाट्याने येणार असाल तर एक काळजी घ्या, गडावर जायच्या अगोदर बॅकपॅक करताना पुरेसं पाणी आणि खाऊ असणे गरजेचं आहे, कारण गडावर पोहोचतोपर्यंत कुठेच पाणी किंवा खायची सुविधा नाहीये। ती सुविधा आपल्याला कोकण कड्यावर गेल्यावरच होऊ शकते। याच वाट्याने पावसाचं पाणी गडावरून वाहत खाली येतं तेव्हा ही वाट तयार झाली असावी। या वाटेतलं पाणी सुकल्यानंतर किंवा पावसाळा संपल्यानंतर गडावर जायची वाट अनेक ट्रेकर्सचे लक्ष वेधून घेते। प्रचंड थ्रिलिंग आणि एक्साइटेड असणारं ट्रेकिंग म्हणजे हरिश्चंद्रगड वाया नळीची वाट टू टोलर खिंड। आपण सध्या नळीच्या वाटेने गड सर करत आहोत। किल्ल्यावरती गेल्यावर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, कोकणकडा, पुष्करणी, केदारेश्वराचे मंदिर, गणपती मंदिर, कातळात कोरलेल्या लेण्या या पाहणार आहोत। नळीच्या वाटेच्या मधल्या टप्प्यात आल्यावर एक्सप्लोरर टीमने मस्त मध्ये येते लिंबू पाण्याची सोय केलेली। खूप दम लागला, थोडं लिंबू पाणी पिऊन रिलॅक्स होईल। अनेक ट्रेकर्सचा प्रश्न असतो की नळीची वाट म्हणजे काय, तर दोन काड्यांमधून जाणारी चिंचोळी वाट आणि याच वाटेने वाहणार पावसाचं पाणी यालाच नळीची वाट असे म्हणतात। उजवीकडे 1800 फुटांचा उभा कोकण कडा, तर समोरच 30 ते 40 अंशातून जाणारी उभी चढण, तीही जवळजवळ 1000 फुटांची। सह्याद्रीमध्ये क्वचितच अशी सलग उभी चढण आढळेल, कारण ही वाट कोकणातून सरळ घाटमाथ्यांवर जाते। इथून पुढे वाट घसरट्याची होत जाते आणि प्रवास खडतर। नळीच्या वाट्याने प्रवास करत असताना 3 ते 4 ठिकाणी आपल्याला 20 ते 25 फुटांचे रॉक पॅच दिसतात। हे रॉक पॅच सर करण्यासाठी
रोपची मदत घेऊन क्लाइंबिंग करावे लागते। जसं जसं वर चढू तसं तसं एक एक पाऊल आपणास आणखीन अवघड ठिकाणी आणून ठेवत होते। हात की काय तो थरार ज्याचा प्रत्येक भुकेला गिर्यारोहक असतो। वाट लागणे हा वाक्यप्रचार प्रत्येक ट्रेकर्सच्या मनाला सारखा लागत असतो। एक्सप्लोरर्स टीम सोबत नळीच्या वाटेचा खडसर आणि थरारक ट्रेक करत एकदाचं कोकण कड्यावरती पोहोचला होत। कोकण कड्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि रौद्र रूप निहाळून पोटपूजा करणार आहोत। एक्सप्लोरर्स टीमने या ठिकाणी खूप छान जेवणाची सोय केली आहे। मित्रांनो, जर कधी हरिश्चंद्राच्या ट्रेक साठी आलात तर कोकण कड्यावर असलेल्या नाथूबाबा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि यांचा मुलाचा नंबरही देतोय जे की कायम चालू असतो। आणि जर तुम्ही ग्रुप नेणार असाल तर अगोदर फोन करा, नाहीतर इथे फोन करायची गरज नाही। तुम्ही एनी टाइम कधी आला तरी तुमची जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते। हरिश्चंद्रगडाचे ऐतिहासिक महत्व सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे। इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही। या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत। सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवान काळातील शिवमंदिर या ठिकाणी आहे। सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे। हरिश्चंद्रगडावर आपण मंदिरे, कातळात कोरलेले लेण्या, तलाव आणि पाण्याच्या टाक्या पाहून आपला जो परतीचा प्रवास आहे तो टॉलर खिंडी मार्गे खिरेश्वर गावातून करणार आहोत। तारामती शिखराच्या पोटात कोरलेल्या गणेश गुफा याच गणपतीच्या नावाने ओळखल्या जातात। सुमारे 7 फूट उंचीचा हा रांगडा गणपती या आडरानात या गुहेत कधी कोणी कोरला असेल कोणास ठाऊक, पण कित्येक भटक्या ट्रेकर्सना रात्रीच्या मुक्कामी या गणरायाची साथ असते आशीर्वाद असतो। तारामती शिखराच्या पोटामध्ये 7 ते 7 प्रकारच्या गुफा कोरलेल्या आढळतात। या ठिकाणी काही गुफांमध्ये वास्तू आहेत तर काही गुफांचा उपयोग फक्त मुक्कामासाठी केला जातो। हरिश्चंद्रगडावरती दिसणारी ही दुसरी गणेश मूर्ती पुष्करणीजवळ एका छोटे खाणे देवळीमध्ये ही दुर्लक्षित पण सुस्थितीत असलेली ही गणेश मूर्ती आपण पाहतोय। गडावरती भटकत असताना भरपूर ठिकाणी या प्रकारच्या पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात। हा आहे गडावरचा पुष्करणी तलाव। पुरातन काळात पुष्करणी तलावाला खूप मोठे महत्व होते। ज्या ठिकाणी अंतराळातील येणाऱ्या सर्व शुभ लहरी एकत्र येत असतात अशा ठिकाणी पुष्करणी तलाव स्थापलेला असतो। पूर्वी याच देवळींमध्ये देवी देवितांच्या मूर्त्या होत्या असे सांगितले जाते।
मंदिराच्या आवारातील बरीच वास्तू देवळे भग्नावस्थेत असली तरी तेथील बांधकाम किती कलाकुसरीनं केलं असेल याची अनुभूती या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जे पाहतोय हेच ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. साधारण 10व्या ते 11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मंदिरावरती सुबक असं कोरीव काम आहे. या मंदिरामध्ये अनुभवायला भेटलेलं एक वेगळेपण म्हणजे या मंदिरामध्ये 2 पिंडी आणि दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. हरिश्चंद्रगडावरती आपल्याला दिसलेली ही तिसरी गणेश मूर्ती. हरिश्चंद्रगडाच्या मुख्य मंदिराच्या बाजूला असण्याचा मान मिळालेला हा गणेश सर्वांच्या नजरेत भरेल असाच आहे. हरिश्चंद्रगडाच्या आवारात एका ओट्यावर ही शेंदूर लावलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या आवारामध्ये अनेक प्रकारचे गुहा आहेत. काही गुहांमध्ये देवी देवतांचे मंदिरे तर काही गुहांमध्ये थंडगार अमृततुल्य पाणी आहे तर काही गुहांमध्ये आपली राहण्याची सोय सुद्धा होऊ शकते. या गडावरील अजून एक वेगळेपण म्हणजे नंदी हा मंदिराच्या समोर असतो पण या ठिकाणी नंदी मंदिराच्या मागे आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौतरा आहे. या चौतऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तपश्चर्या केली असेल असे स्थानिक गावकरी सांगतात. अनेक ट्रेकर्सना या गडावर कोकण कडा हे ठिकाण आकर्षित करणारा किंवा आवडणारा असतो. पण मला या किल्ल्यावर सगळ्यात आवडणारं आणि मन रमून जाणारं ठिकाण म्हणजे केदारेश्वराची पिंड व गुफा. या ठिकाणी जेव्हा शंभू महादेवाचे भक्त येतात तेव्हा ते भक्तीमध्ये रमून जातात. पाण्यातून जाण्याची कितीही भीती वाटत असली तरी मनाची घट्ट तयारी करून ते जातातच. केदारेश्वराच्या पिंडीच्या भोवती 4 खांब होते. आपल्याला आत्ता एकच दिसतोय, बाकीचे 3 पडलेल्या अवस्थेत आहेत. या घटनेवर असं सांगितलं जातं की हे 4 खांब 4 युगाचे असावेत. पहिला सत्ययुग, दुसरा त्रेतायुग, तिसरा द्वापरयुग, चौथा कलियुग. हा जो खांब दिसतोय तो कलियुगाचा राहिला असावा. जेव्हा कलियुग संपेल तेव्हा हाही खांब पडेल असं सांगितलं जातं. मित्रांनो, आपण नळीच्या वाटेने आलेलो आहोत आणि हरिश्चंद्रगड पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालंय आणि परतीची वाट आपल्यावर राहुल आणि आदिनाथ दादा आहेत, यांच्या बरोबर आपण खिरेश्वर मार्गे जाणार आहोत.
टोलर खिंड म्हणून. हरिश्चंद्रगडावरून आपण टॉलर खिंडी मार्गे माघारी जातोय. हा प्रवास जवळजवळ 2 ते 2.5 तासांचा आहे. टॉलर खिंडी मार्गे जो आपण प्रवास करतोय तो नळीच्या वाटे एवढा खडतर नाहीये, तरी पण काही ठिकाणी असे पॅच आहेत की तिथे आपल्याला एकमेकांची मदत पडू शकते. माघारी जात असताना आपल्याला वाटेतच हे एक शिल्प दिसतं. या शिल्पाला व्याघ्र शिल्प असे म्हणतात. या ठिकाणी गडावर जायच्या प्रवेशातच हे ठेवलेलं आहे किंवा कुणी रस्ता हरवू नये किंवा विसरू नये म्हणून हे शिल्प ठेवण्यात आलं असावं. मित्रांनो, हरिश्चंद्रगडाची भटकंती संपलेले आणि आपण 10 मिनिटांमध्ये खाली आपल्या बसजवळ पोहोचणार आहे. तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटाही वाजवा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील. धन्यवाद.